नमस्कार, मानव संपदा पोर्टलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्व्हिस हिस्ट्री संबंधाने बरीचशी माहिती यापूर्वी आपण भरलेली असणारच. यामध्ये आपण डिपार्टमेंटल एक्झाम संबंधाने माहिती कशी भरावी ते पाहणार आहोत. बऱ्याचशा विभागामार्फत शासकीय कर्मचाऱ्याची विभागानुसार पात्रता परीक्षा घेण्यात येत असते. त्यामध्ये अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना डिपार्टमेंटल एक्झाम देण्यासाठी वारंवार संधीसुद्धा देण्यात येत असते. त्यामुळे जे कर्मचारी डिपार्टमेंटल एक्झाममध्ये पास होत असतात त्यांची नोंदसुद्धा आपल्या सर्व्हिस बुकमध्ये करावी लागते. आपल्या शिक्षक कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परीक्षा देण्याची योजना शासनसुद्धा करीत असते. त्यापैकी म्हणजेच यत्तर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट आणि त्याची नोंद सुद्धा आपल्या सर्व्हिस बुकमध्ये केली जाते. ती नोंद ऑनलाईन सर्व्हिस बुकमध्ये कशी करावी ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या भागात पाहूया. त्यापूर्वी ही व्हिडिओ पुढे बघण्याआधी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनला प्रेस करा. सुरुवातीला आपल्या कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमधील ब्राउजर ओपन करून घेऊ. ओपन करून घेतल्यानंतर त्यामध्ये ERHMS असं लिहून एंटर करून घेऊया. एंटर करून घेतल्यानंतर या पद्धतीचं वेब पेज आपल्या समोर ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीची जी टॅब येत आहे ERHMS मानव संपदा या टॅबला क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर मानव संपदाचं होमपेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्यामध्ये रजिस्टर स्टेटसमध्ये आपला स्टेट सिलेक्ट करून घ्यावा. सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला जी लॉग इनची जी बटन दिसत आहे तिला क्लिक करून घ्यावे. क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्या पंचायत समितीने तयार केलेला युजर ID आणि त्याचा पासवर्ड आणि खाली दिलेला कॅपचा टेक्स्ट टाकून लॉग इन या बटणाला क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यामध्ये पासवर्ड रिसेट इन्फॉर्मेशन यामध्ये रिसेट पासवर्ड आणि स्किप या बटना दिसते आहेत. त्यामध्ये स्किप या बटनाला क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर दुसरा जो ऑप्शन येतो आहे एम्प्लॉई सर्व्हिस बुक डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे या पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यामध्ये उजव्या बाजूला असलेलं एम्प्लॉय लिस्ट यामधून आपलं नाव या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यावं. नाव सिलेक्ट केल्यानंतर या पद्धतीची आपली प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला सर्व्हिस बुक या टॅब खाली एकाखाली एक तुम्हाला विविध असे ऑप्शन दिसते आहेत. त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती भरलेली असणारच. आता आपण सर्व्हिस हिस्ट्री या टॅबला क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा पेज ओपन होईल. त्यामध्ये एम्प्लॉय सर्व्हिस हिस्ट्री याविषयीची संपूर्ण भरलेली माहिती या ठिकाणी दिसते आहे. यामध्ये डिपार्टमेंटल एक्झामची नोंद यापूर्वीच केली असल्यामुळे आपण एडिट या बटणाला क्लिक करून घेणार आहोत. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने एम्प्लॉय हिस्ट्री शीट ओपन होईल. त्यामध्ये ऑर्डर नंबर ऑर्डर डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. ट्रान्झॅक्शन या मेनूमध्ये डिपार्टमेंटल एक्झाम पास हे ऑप्शन सिलेक्ट करावे. पोस्टिंग एरियामध्ये नन हा ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यानंतर स्टेट डिपार्टमेंट ऑफिस स्टेट येथे आपोआप आलेला आहेच. नंतर डिस्ट्रिक्टमध्ये आपले स्वतःचे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यावे. फ्रॉम ऑफिस लेवलमध्ये स्वतःचे कार्यालय सिलेक्ट करायचे आहे. फ्रॉम ऑफिसमध्ये आपले कार्यालयाचे नाव सिलेक्ट करून घ्यावे. त्यानंतर फ्रॉम डेसिग्नेशनमध्ये स्वतःचे पदसुद्धा सिलेक्ट करून घ्यायचे आहे. रिमार्क या ऑप्शनमध्ये स्वतःच्या सर्व्हिस बुकमध्ये असलेल्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी जशीच्या तशी नोंद करून घ्यावी. इफेक्टिव ऑर्डर डेटमध्ये ऑर्डर डेट सिलेक्ट करावी.
त्याचप्रमाणे फायनान्शियल डिटेल्समध्ये बेनिशियल डेट, लागू असलेले पे कमिशन आणि पे स्केल सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्विस या ऑप्शनसमोर आपल्याला लागू असलेली कॅटेगरी सिलेक्ट करून अपलोड फाईलमध्ये डिपार्टमेंटल एक्झामची नोंद असलेल्या पेजचा फोटो अपलोड करून घ्यावा. या ठिकाणी आधीच माहिती भरली असल्यामुळे अपडेट या बटणाला क्लिक करून घेत आहोत, मात्र तुम्ही जेव्हा माहिती भराल त्यावेळेस सेव्ह या बटणाला क्लिक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व्हिस बुकमध्ये डिपार्टमेंटल एक्झामची नोंद करून घ्यावी. ही व्हिडिओ जर आपणास आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया जरूर कळवा व दुसऱ्यालासुद्धा शेअर करा. धन्यवाद.